निमंत्रण होतं. त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे काल रात्री देवगिरी एक्सप्रेसने मी निघाल्यानंतर माहिती त्या बोलल्या की बाबा माझी तब्येतही बरी नाही आणि थोडंसं मला 12 तारखेच्या मेळाव्याची तयारी पण करायची आहे, तो मेळावा खूप मोठा करायचा आहे. आणि त्यामुळे त्यांनी परवानगी घेतली राज्य अध्यक्ष म्हणून मिळाली. आणि मी पण असं म्हटलं की ताई ठीक आहे, 2 दिवसानंतर आपण परळीमध्ये भेटणार आहोत.